नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410000 किंवा 8605223354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, यूपीएससीची इव्हन ऑप्शनल असतील, ठीक आहे, कंबाईन असेल, पीएसआय एसटीआय सरळ सेवा असतील, बँकिंग सारखे एक्झाम असतील, अशा सर्व प्रकारच्या एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं. मित्रांनो, बघा, प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून ठेवा, ज्यात रोज नवीन नवीन टेस्ट स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. आज आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो, बक्सार आणि प्लासीचं युद्ध. काय डिस्कस करणार आहोत? ए टू झेड टॉपिक डिस्कस करणार आहोत. कुठलाही टॉपिक मिस होणार नाही मित्रांनो. सो तुम्हाला एकदम प्रॉपर डेडिकेशनने लक्षात ठेवायचंय की प्लासी आणि बक्सार कसं झालं. बघा, प्लासी आणि बक्सार युद्ध शिकायचंय आपल्याला आज, म्हणजे आज थोडक्यात बंगाल विजय शिकायचंय आपल्याला. काय शिकायचंय मित्रांनो? बंगाल विजय शिकायचंय. बंगाल विजय शिकण्याआधी काही गोष्टी समजून घ्या मित्रांनो. बंगाल विजय शिकण्याआधी आपल्याला काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. बंगाल विजय आधी बघा, तुम्हाला एक गोष्ट बेसिक सांगतो मित्रांनो, काय लक्षात ठेवायचंय. बघा, औरंगजेबचा मृत्यू केव्हा झाला? 1707 मध्ये. औरंगजेबचा मृत्यू केव्हा झालेला आहे? 1707 अहमदनगर मध्ये झाला होता. हा, औरंगजेब गेला, बरोबर आहे, 1707 मध्ये. आणि त्याच्यानंतरची जी पोर आली ती सर्वी रगेल रंगेल आणि कमजोर होती, बरोबर आहे. त्याच्यामुळं त्याच्या काळामध्ये अनेक सरदारांनी वेगवेगळे राज्य स्थापन केलं आणि भारतामध्ये छोटे छोटे प्रांतीय राज्य स्थापन झाली. बघा, मग औरंगजेब जसं की आपली भारत माता, ही आपली काय समजू मित्रांनो? भारत माता. मग इथं एक राज्य स्थापन झालं, त्याला म्हणतात मित्रांनो बंगाल. त्याला कोणतं राज्य म्हणतात? बंगाल. बंगाल राज्याची स्थापना झाली. इथं कोणत्या राज्याची स्थापना झाली मित्रांनो? बंगाल. बंगाल म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर सध्या तरी आलं पाहिजे सिराज उद्दोला. काय नाव आलं पाहिजे? सिराज उद्दोला. ठीक आहे, सिराज उद्दोला हे नाव तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. त्यानंतर खाली होता मित्रांनो निजाम, खाली हैदराबाद किंवा निजाम हे राज्य स्थापन झालं. निजामांचं राज्य स्थापन झालं हैदराबाद. इकडे होतं मैसूर. कोणतं राज्य होतं मित्रांनो? मैसूर हे राज्य होतं. ठीक आहे, येत असेल तुमच्या लक्षात मैसूर हे राज्य होतं. येथे होते मराठे मित्रांनो. इथं कोण होते? मराठे होते वरती. ठीक आहे, त्याच्या वरतीच तुम्ही बघाल तर शीख साम्राज्य होतं रणजित सिंग. शीख साम्राज्य होतं रणजित सिंग, रणजित सिंग. ठीक आहे, रणजित सिंग हे होते. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. मैसूर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर दोन राजांची नावं आली पाहिजे, हैदर अली आणि त्याचा पोरगा टिपू सुलतान. हैदर अली आणि त्याचा पोरगा टिपू सुलतान. ठीक आहे, आय होप इथपर्यंत समजलं. आणि इथे होतं अवध राज्य. इथे होतं अवध राज्य. ठीक आहे, अवध म्हटलं की आजचा उत्तर प्रदेशचा एरिया. अवध म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर सध्या तरी आलं पाहिजे मित्रांनो सुजा उद्दोला. काय नाव आलं पाहिजे? सुजा उद्दोला. एवढी महत्वाची राजे औरंगजेबच्या मृत्यूनंतर भारतामध्ये काय आली? उदयास आली. आणि आपण या भारताचे जे चार तुकडे केले आणि हे 12 वाजलेले आहेत, हे 3 वाजलेले आहेत, हे 6 आणि हे 9 वाजलेत, असं घड्याळाचा विचार केला तर 3 वाजेपासून इंग्रजांनी भारत जिंकायला सुरुवात केली. मी कसं लक्षात ठेवतो? 3 वाजेपासून भारत जिंकायला सुरुवात केली तर 3 नंतर हळूहळू पूर्ण घड्याळाच्या दिशेने पूर्ण भारत 2 वाजेपर्यंत अवधपर्यंत जिंकला. म्हणजे इंग्रजांनी सर्वात पहिले कोणत्या राज्य जिंकलं? बंगाल जिंकलं. बंगाल बरोबर 2 युद्ध केले आहेत मित्रांनो. बंगाल बरोबर किती युद्ध केलेली आहेत? 2 युद्ध केलेली आहेत. ही 2 युद्ध आपल्याला आज काय करायचे? शिकायचे आहेत. त्याला बक्सार आणि प्लासीचं युद्ध म्हणतात. निजामांबरोबर कोणतंही युद्ध केलेलं नाही, कारण की निजामाने तैनाती फौजा स्वीकारल्या होत्या. मैसूर बरोबर 4 युद्ध झाले आहेत मित्रांनो. इंग्रज मैसूर 4 युद्ध आहेत आणि चौथ्या युद्धामध्ये टिपू सुलतान मारला गेलाय, दुसऱ्या युद्धामध्ये हैदर अली मारला गेला होता, बरोबर आहे. त्यानंतर मराठ्यांबरोबर 3 युद्ध झाली मित्रांनो. मराठ्यांबरोबर किती युद्ध झाली? 3 युद्ध झाली. शिखांबरोबर 2 युद्ध झाली. रणजित सिंगच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याबरोबर इंग्रजांची किती युद्ध झालेली आहेत? 2 युद्ध झालेत. आणि एक शेवट अवध इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. अशा पद्धतीने इंग्रजांनी 3 वाजेपासून भारत जिंकायला सुरुवात केला. म्हणजेच पहिले बंगाल, निजाम, मैसूर, मराठे, शीख आणि शेवटी अवध. या पद्धतीने भारत इंग्रजांनी काय केला? जिंकला. तर मग आज आपण बंगालचा विजय कसा झाला हे आज शिकणार आहोत. इंग्रजांनी बंगाल कसा जिंकला हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. चला नाव टाकायचं मित्रांनो आज, प्लासी आणि बक्सार. व्हिडिओ शांततेत बघायचा. कुठलाही टॉपिक काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. बघा, बंगालचं मूळ नाव जे आहे ना ते प्लासी या युद्ध म्हणतो आपण. प्लासीचं युद्धाचं जे मूळ नाव आहे त्या गावाचं, तर त्या गावाचं नाव आहे मित्रांनो प्लासी नाही आहे, प्लासी आहे. त्या गावाचं मूळ नाव काय आहे मित्रांनो? प्लासी आहे. त्या गावाचं मूळ नाव काय आहे मित्रांनो? प्लासी. काय आहे? प्लासी, बरोबर आहे. प्लासीचे काय यायचे? फुलं यायचे. प्लासीचे काय यायचे?
फुले यायचे आणि त्या फुलांपासून काय बनवला जायचा गुलाल बनवला जायचा बरोबर आहे आणि तिथे युद्ध झालं होतं म्हणून त्या युद्धाला इंग्रजांना पलासी हा उच्चार करता आला नाही प्लासी हा उच्चार करता आला नाही पलासीचा काय केला त्यांनी प्लासी केला म्हणून आज आपण शिकतो प्लासीची लढाई बरोबर आहे हे म्हणतो प्लासी पण त्या गावाचं मूळ नाव काय मित्रांनो पलासी आणि हे गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे भागीरथी नदीच्या काठावर आहे कोणत्या नदीच्या काठावर आहे भागीरथी नदीच्या काठावर आहे इथपर्यंत समजलं मला काय म्हणायचं होतं तर गावाचं पहिलं कन्फ्युजन दूर करा ठीक आहे आता दुसरं काय घडलं बघा इंग्लंडचा एक भारताचा एक राजा होऊन गेला आहे फर्रुख सियर बरोबर आहे कोण होऊन गेलाय फर्रुख सियर बरोबर आहे सम्राट तुम्हाला माहित असेल की बघा जसं तुम्ही तुमच्या थोडंसं डोक्यात येत असेल किंवा तुम्हाला समजत असेल तर बघा जसं की हे तुम्हाला करून झालं औरंगजेबचा मृत्यू झाला बरोबर आहे राजा कोण होता औरंगजेब बरोबर आहे औरंगजेब नंतर त्याचा पोरगा बहादूरशाह राजा झाला बहादूरशाह राजा झाला त्याच्यानंतर एक राजा झाला बरोबर आहे फर्रुख सियर कोण राजा झाला होतं फर्रुख सियर हा राजा झाला फर्रुख सियर 1713 ते 1719 हा भारताच्या काळामध्ये काय होता राजा होता याच फर्रुख सियरच्या काळामध्ये सय्यद बंधूंचं मोठं वर्चस्व होतं बरोबर आहे तर फर्रुख सियर हा राजा होता त्याच्या राजघराण्याच्या एका स्त्रीच्या हाताला फोड झाला फर्रुख सियरच्या राजघराण्यामध्ये एका स्त्रीच्या हाताला काय झाला होता फोड झाला होता तो फोड रिपेअर होत नव्हता तो फोड काय होत नव्हता मित्रांनो रिपेअर होत नव्हता अनेक वैद्य करून बघितले राजवैद्य आणून बघितला औषध उपचार करून बघितला फोड काय रिपेअर होत नव्हती फोडाची जखम काय रिपेअर होत नव्हती शेवटी एक इंग्रज डॉक्टर आला मित्रांनो हॉकिन्स कोण आला होता हा कुकरवाला हॉकिन्स लक्षात ठेवायचे इंग्रज डॉक्टर आला हॉकिन्स त्याने तो फोड रिपेअर केला आणि फर्रुख सियर त्याच्यावर खुश झाला आणि फर्रुख सियरने खुश होऊन इंग्रजांना 3000 रुपयावरती बंगाल करमुक्त व्यापारावर दिला किती हजारावर दिला मित्रांनो 3000 बंगाल करमुक्त व्यापारावर दिला म्हणजेच काय वर्षाला इंग्रजांनी 3000 रुपये द्यायचे आणि पूर्ण बंगालमध्ये काय करायचा व्यापार करायचा असं फर्रुख सियरने फरमान काढला म्हणजेच मग प्रश्न काय येतो आपल्याला बंगाल करमुक्त व्यापारामध्ये खालील पैकी कोणत्या राजाने दिलेला आहे तो कोणी दिला मित्रांनो फर्रुख सियरने दिला ठीक आहे आता प्रश्न असा उरला फर्रुख सियरच्या नंतर मोहम्मद शाह वगैरे जी आली ती सर्व रगेल आणि रंगेल होती त्यामुळं बंगाल एक मोठं साम्राज्य काय झालं तयार झालं सर्वात शक्तिशाली साम्राज्य होतं बरोबर आहे राज्य होतं बंगाल तर मग बंगालचा जो राजा होता सिराज उद्दोला बरोबर आहे बंगालचा राजा काय होता सिराज उद्दोला तो काय सांगत होता इंग्रजांना सिराज उद्दोला हा आहे सिराज उद्दोला ठीक आहे तर हा आहे सिराज उद्दोला तर सिराज उद्दोला इंग्रजांना काय सांगत होता मला तुम्ही कर द्या सिराज उद्दोला इंग्रजांना सांगत होता मला कर द्या इंग्रज काय म्हणायचे आम्ही जे 3000 रुपये वर्षाला देतो ते कोणाला देणार दिल्लीच्या सम्राटाला कोणाला देणार दिल्लीच्या सम्राटाला यामुळे पहिल्या मुद्दा म्हणजे या दोघांचं बिनसलं दोघांचा वाद सुरू झाला कोणाकोणामध्ये सिराज उद्दोलामध्ये आणि इंग्रजांमध्ये ठीक आहे आणि मग बघा सिराज उद्दोला हा वार्षिक 3000 रुपयावर बंगाल इंग्रजांना दिलं होतं 1713 ते 1719 होतं बरोबर आहे आणि मग पहिलं कारण तर हे होतं 3000 रुपयावरती चला सिराज उद्दोलाने ही पण गोष्ट मान्य केली चला मला 3000 रुपये नाही येते इंग्रज बंगालमध्ये करमुक्त व्यापार करताय पण सिराज उद्दोलाने भारतीय व्यापाऱ्यांवर कर लावला भारतीय व्यापाऱ्यांकडनं पैसा घ्यायचा सिराज उद्दोला हा जो सिराज उद्दोला होता भारतीय व्यापाऱ्यांकडनं टॅक्स घ्यायचा इंग्रजांनी काय केलं या भारतीय व्यापाऱ्यांना सुद्धा परवाने द्यायला सुरुवात केली कमी भावामध्ये परवाने द्यायला सुरुवात केली म्हणजेच इंग्रजांनी भारतीय व्यापाऱ्यांना परवाने द्यायला काय केली सुरुवात केली यामुळे नवाबाचं काय होत होतं दुहेरी नुकसान होत होतं नवाबाचं दुहेरी नुकसान काय होत असेल इंग्रजांकडनं येणारा पैसा पण बुडाला आणि भारतीय व्यापाऱ्यांकडनं येणारा पैसा पण बुडाला कारण की भारतीय व्यापारी परवाना कोणाकडनं घेत होते इंग्रजांकडनं घेत होते अशा पद्धतीने दोन महत्वाची कारणं होती ठीक आहे तिसरं महत्वाचं जे कारण होतं ते म्हणजेच मित्रांनो तिसरं महत्वाचं जे कारण होतं ते म्हणजेच हे दोन प्रतिस्पर्धी होते भारतामध्ये इंग्रज आणि फ्रान्स तुम्हाला माहित असेल किंवा बघा आपण करू जसं तुम्हाला माहित असेल इंग्रज आणि फ्रान्स एकमेकांचे भारतामध्ये काय होते कट्टर दुश्मन होते मग आणि दोघांच्या वसाहती बंगालमध्ये होत्या दोघांच्या वसाहती कुठे होत्या मित्रांनो बंगालमध्ये होत्या दोघांच्या वसाहती बंगालमध्ये होत्या हा कोलकाता ही वसाहत कोणाची होती हा बंगाल प्रांत होता कोलकाता ही वसाहत वखार कोणाची होती कोलकाता ही वखार कोणाची होती इंग्रजांची होती बरोबर आहे कोणाची होती मित्रांनो इंग्रजांची होती ठीक आहे आणि चंद्रनगर ही वसाहत कोणाची होती चंद्रनगर ही वसाहत कोणाची होती फ्रान्सची होती आणि या दोघांमध्ये आधीच कर्नाटक युद्ध झालेले होते भारतामध्ये दोघेही व्यापारावर साम्राज्य एक सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते कोण इंग्रज आणि फ्रान्स आणि दोघांनी आपापल्या किल्ल्याभोवती आपापल्या वखारीभोवती किल्ले बांधायला काय केली सुरुवात केली फ्रान्सवाल्यांनी चंद्रनगर भोवती बांधायला सुरुवात केली कोलकातावाल्यांनी म्हणजे इंग्रजांनी कोलकाता या शहराभोवती किल्लेबंदी बांधायला काय केली सुरुवात केली
सिराजुद्दौलाने दोघांना सांगितलं, सक्त वॉर्निंग दिली, तुम्ही किल्ले बांधू शकत नाही, माझ्या राज्यामध्ये तुम्ही काय करू शकत नाही, किल्ले बांधू शकत नाही. फ्रान्स वाले थोडेसे चांगले होते, ऐकून घेतलं, फ्रान्स वाल्यांनी ऐकून घेतलं. इंग्रजांनी मात्र काम काय केलं, चालूच ठेवलं. इंग्रजांनी काम काय केलं, चालूच ठेवलं. कोलकात्याभोवती किल्ला बांधण्याचं काम चालूच ठेवलं. ठीक आहे, हे महत्वाचं कारण होतं. ठीक आहे, आणि म्हणून सिराजुद्दौलाने कोलकात्यावर काय केलं, आक्रमण केलं. सिराजुद्दौलाने कोलकात्यावर काय केलं, आक्रमण केलं. कोलकात्यावर कोणता किल्ला होता मित्रांनो, कोलकात्यामध्ये कोणता किल्ला आहे, सेंट फोर्स विल्यम, बरोबर आहे. सेंट फोर्ड विल्यम या भोवती कामकाज बांधून चालू ठेवलं. फ्रान्स वाल्यांनी चंद्रनगरचं कामकाज बंद करून दिलं. आणि जून 1756 मध्ये सिराजुद्दौलाने कोलकात्यावर आक्रमण केलं. ठीक आहे, बघा तुम्हाला काही तारखा लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे, एकदम सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. तुम्हाला माहित असेल औरंगजेब 1707 मध्ये मेला. औरंगजेब केव्हा मेला मित्रांनो, 1707 मध्ये मेला. तिथून 50 वर्षानंतर इंग्रजांनी भारतीय राजाविरुद्धात युद्ध केलं. तिथून 50 वर्षानंतर इंग्रजांनी भारतीय राजाच्या विरोधात काय केलं, युद्ध केलं. म्हणजेच केव्हा मित्रांनो, 1757, त्याला आपण प्लासीची लढाई म्हणतो, बरोबर आहे. 1757 प्लासीची लढाई म्हणतो. तिथून 100 वर्षानंतर इंग्रजांनी पूर्ण भारत जिंकला आणि त्यांच्या विरोधात सर्वात मोठा उठाव झाला. म्हणजेच त्याला म्हणतो आपण मित्रांनो 1857 उठाव. कशाचा उठाव, 1857 उठाव. तुम्हाला इतिहासाचे पार्ट डिवाइड करता आले पाहिजे, कुठला पार्ट किती कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं हे तुमच्या डोक्यात राहिलं पाहिजे. 1857 उठाव एक्झॅक्टली 100 वर्षानंतर घडला. प्लासीच्या लढाई पासून 1857 उठाव एक्झॅक्टली 100 वर्षात घडला मित्रांनो, बरोबर आहे. आणि 1857 उठावापासून एक्झॅक्टली 90 वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. 1947 तो शेवटी सर्व 7-7 आहेत, सर्व शेवटी 7-7 आहेत. लक्षात ठेवणं सोपं आहे मित्रांनो. 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला, तिथून 50 वर्षानंतर एक्झॅक्टली प्लासी घडलं, एक्झॅक्टली प्लासी घडलं, बरोबर आहे. 1757 तिथून 100 वर्षानंतर इंग्रजांच्या विरोधात सर्वात मोठा उठाव झाला, त्याला 1857 उठाव म्हणतात. आणि तिथून 90 वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याला म्हणतात 1947 भारत स्वातंत्र्य झालं, बरोबर आहे. मग 1756 मध्ये आपण मूळ मुद्द्यावर येऊ. जून 1756 मध्ये सिराजुद्दौलाने इंग्रजांवर आक्रमण केलं. सिराजुद्दौलाने कोणावर आक्रमण केलं, इंग्रजांवर आक्रमण केलं. आता इंग्रज कोलकाता शहर सोडून पळून गेले. कोलकाता शहर सोडून काय गेले मित्रांनो, पळून गेले. मात्र काही इंग्रज अधिकारी या काही इंग्रज कोणाच्या ताब्यात सापडले, कोणाच्या ताब्यात सापडले, सिराजुद्दौलाच्या ताब्यात सापडले. 146 इंग्रज सिराजुद्दौलाच्या ताब्यात सापडले. आणि 20 जून 1756 रोजी या 146 अधिकाऱ्यांना काय केलं, सिराजुद्दौलाने एका कोठडीत, एका खोलीत बंद केलं. एका खोलीत काय केलं, बंद केलं. दुसऱ्या दिवशी जी खोली ओपन करून बघितली तर त्याच्यात फक्त 23 लोक जिवंत होते मित्रांनो, बाकीचे सर्व गुदमरून मेले होते. जूनचा महिना होता, उष्णता खूप जास्त होती आणि सर्व लोक गुदमरून मेले होते. मग मुंबईच्या इंग्रजांना, मद्रासच्या इंग्रजांना याचा बदला घ्यायचा होता. कोणाकोणाला, मुंबई आणि मद्रास यांचा, मुंबई आणि मद्रासच्या इंग्रजांना यांचा काय घ्यायचा होता, बदला घ्यायचा होता. इंग्रजांनी याला अंधार कोठडीची घटना म्हणतात, बरोबर आहे. ब्लॅक होल म्हणतात. ज्योग्राफी मध्ये ब्लॅक होल कन्सेप्ट वेगळी आहे, इतिहासामध्ये ब्लॅक होल कन्सेप्ट वेगळी आहे मित्रांनो. अंधार कोठडीची घटना म्हणतात, ठीक आहे. या अंधार कोठडीच्या घटनेचा आय विटनेस, प्रत्यक्ष गवाह कोण होता, हॉलवेल. कोण होता, हॉलवेल हा प्रत्यक्ष गव्हर्नर होता, गवाह होता, ठीक आहे, हॉलवेल होता. आणि मग काय झालं, हॉलवेल हा गव्हर्नर होता. ज्यावेळेस सिराजुद्दौलाने इंग्रजांवर आक्रमण केलं, कोलकात्यावर आक्रमण केलं, कोलकाता शहर सोडून इंग्रज पळून गेले होते, त्यावेळेस तात्पुरत्या स्वरूपात हॉलवेलच कोलकात्याचा काय होता, गव्हर्नर होता. हॉलवेलच कोलकात्याचा काय होता मित्रांनो, गव्हर्नर होता. आणि मग शेवटी इंग्रजांना अंधार कोठडी घटनेचा बदला घ्यायचा होता, म्हणून इंग्रज मद्रासहून त्यांनी सैनिक पाठवले. काय पाठवलं, मद्रासहून सैनिक पाठवलं. अजूनही सिराजुद्दौला स्ट्रॉंग होता, ठीक आहे. आता सैनिक पाठवलं आणि मग सैनिक दोन लोक घेऊन आले, बरोबर आहे. आर्मी आणि जलसेना. जलसेना कोण घेऊन आलं होतं, जलसेना कोण घेऊन आलं होतं, वॉटसन. कोण घेऊन आला होता मित्रांनो, वॉटसन घेऊन आला होता. जलसेना वॉटसन घेऊन आला होता. आणि थलसेना यांनी पायी चालणारं सैन्य, थलसेना रॉबर्ट क्लाईव्ह घेऊन आला होता मित्रांनो. कोण घेऊन आला होता, क्लाईव्ह घेऊन आला. दोघांनी पुन्हा इंग्रजांनी, या दोघांनी पुन्हा कोलकात्यावर आधिपत्य प्राप्त केलं. दोघांनी कोलकात्यावर काय केलं, आधिपत्य प्राप्त केलं. आणि अंधार कोठडीचा घटनेचा काय घ्यायचा होता, बदला घ्यायचा होता. मग हे दोघं जेव्हा आले, वॉटसन आणि
वॉटसन आणि क्लाइव्ह आला आणि मग 23 जून 1757 रोजी खऱ्या अर्थाने प्लासी झाली. 23 जून 1757 रोजी प्लासी झाली. मग आता इंग्रजांच्या बाजूने कोण कोण लढत होतं मित्रांनो, इंग्रजांच्या बाजूने कोण कोण लढत होतं ते इम्पॉर्टन्स आहे. इंग्रजांच्या बाजूने मीर जाफर हा स्वतः लढत होता. काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, मीर जाफर हा सिराजुद्दोलाचा सेनापती होता. सिराजुद्दोलाचा काय होता, सेनापती होता. म्हणजे राजाच्या सेनापतीलाच फितूर केलं इंग्रजांनी, आपल्या ताब्यात घेतलं, आपल्याकडून लढवलं. ठीक आहे, राय दुर्लभ कोण होता, राय दुर्लभ हा पण इंग्रजांकडनं लढत होता. बरोबर आहे, राय दुर्लभ बरोबर आहे. त्याच्यानंतर जगत सेठ प्रसिद्ध व्यापारी होता, बँकर होता हा अमीरचंद व्यापारी. मावसी घाटी बेगम बरोबर आहे, घाटी बेगम ही सिराजुद्दोलाची मावसी. घरका भेदी लंका ढाय बरोबर आहे, त्याची स्वतःची मावसी, सिराजुद्दोलाची मावसी इंग्रजांच्या कडून लढत होती. बरोबर आहे, आणि पूर्णियाचा नवाब शोकत जंग, कोण मित्रांनो, शेफत नाही आहे ते नाव, शोकत जंग. ही सर्व लोक इंग्रजांच्या बाजूने लढत होती आणि सिराजुद्दोलाच्या बाजूने फक्त दोन लोक होती. सिराजुद्दोला स्वतः लढत होता, सिराजुद्दोला स्वतः लढत होता, सिराज उद्दोला स्वतः लढत होता. त्याच्याकडनं होता मीर मदान आणि मोहनलाल, ही दोन लोक लढत होती. मोहनलाल, ठीक आहे, या दोघांनी कदाचित. आणि या युद्धामध्ये कोण मारलं गेलं, युद्धामध्ये कोण मारलं गेलं मित्रांनो, सिराजुद्दोला मारला गेला. ठीक आहे, म्हणजेच इंग्रजांनी हे जे युद्ध जिंकलं ते कोणत्या जोरावर जिंकलं, फितुरीच्या जोरावर जिंकलं. कारण की सेनापतीला आपल्या ताब्यात घेतलं, मोठे मोठे जे लोक होती बंगालमधली ती सर्व आपल्या ताब्यात घेतली. ठीक आहे, आणि मग शेवटी या सर्वांनी, इंग्रजांनी हे युद्ध तलवारीच्या जोरावर न जिंकता विश्वासघाताने जिंकलं. हे युद्ध कसं जिंकलं मित्रांनो, विश्वासघाताने जिंकलं. आणि मग आता राजा कुणाला करता येईल, आता क्लाइव्ह हा रॉबर्ट क्लाइव्ह या उठा याचं नेतृत्व करत होता. कशाच, क्लाइव्ह या युद्धामध्ये होता, ठीक आहे, नेता होता. तर क्लाइव्हने ठरवलं असतं तर तो राजा झाला असता, पण भारताचा एक विदेशी व्यक्ती भारताचा राजा होईल हे बाकीच्या राजांना मान्य झालं नसतं. म्हणजे त्या काळात पण अजून हैदर अली असतील, हैदर अली होते, मराठे होते, वरती दिल्लीचा सम्राट होता, त्याच्यानंतर अवधसारखं राज्य होतं, छोटी मोठी अनेक राजे होते, सर्वांनी एक झाले असते, इंग्रजांना काय केलं असतं, संपवलं असतं. म्हणून इंग्रजांनी काय केलं नाही, स्वतः राजा झाला नाही, क्लाइव्ह स्वतः राजा झाला नाही. तर राजा कोणाला केलं, सेनापतीला केलं. कोणाला, मीर जाफरला. आपल्या हाताची कठपुतळी, आपल्या हाताची बावली बनवली कोणाला, मीर जाफरला. आणि मीर जाफर काय झाला मित्रांनो, राजा झाला. ठीक आहे, सो सिराजुद्दोला युद्धामध्ये मारला गेला. आय होप इथपर्यंत समजलं. 23 जून 1757 प्लासीची लढाई झाली. ठीक आहे, मग आता मीर जाफर बंगालचा नवाब झाला. बंगालचा राजा कोण झाला मित्रांनो, मीर जाफर झाला. आता मीर जाफर केव्हा ते केव्हा राजा होता, 1757 ते 1759 या काळामध्ये तो राजा होता. त्यांनी इंग्रजांना खूप पैसा दिला, इंग्रजांना खूप पैसा दिला आणि इंग्रजांनी लूट पण केली बंगालची. बरोबर आहे, आणि बंगालची लूट केल्यानंतर मग मीर जाफरला देण्यासारखं काहीच राहिलं नाही. इंग्रजांनी तिजोरी काय करून टाकली, खाली करून टाकली, देण्यासारखं काही राहिलं नाही. 1759 ला त्याला काढून टाकलं बघा, आणि त्याच्या जावायाला बसवलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक आहे मीर जाफर, एक कोण आहे मित्रांनो, मीर जाफर. भरपूर पोरांचं कन्फ्युजन होतं, माझं पण कन्फ्युजन व्हायचं आधी. आणि एक आहे मीर कासिम, एका आहे मीर कासिम. नंतर राजा कोणाला केलं, मीर कासिमला केलं. हा जावाई आहे, हा काय मित्रांनो, जावाई आहे. आणि हा काय आहे, सासरा आहे. हा काय आहे, सासरा आहे. आता नाव कन्फ्युजन असतं, कधी कधी उलट होऊन जातं तुमच्याकडनं, जावाचा सासरा होऊन जातो, सासऱ्याचा काय होऊन जातो, जावाई होऊन जातो. मी कसं लक्षात ठेवतो, जाफरचा काय येतो मित्रांनो, जे. जाफरचा काय येतो, जे. आणि कासिमचा काय येतो, के. मग मला सांगा, एबीसीडी मध्ये पहिले जे येत असेल की के येत असेल, एबीसीडी मध्ये पहिले जे येतो की के येतो, एबीसीडी ई एफ जी एच आय जे, पहिले जे येतो. म्हणजेच पहिले सासरा जन्माला येणार, अनेक वर्ष राहणार, त्याची पोरगी मोठी होईल, मग जावाई जन्माला येईल. मग कोण जन्माला येईल, जावाई जन्माला येईल. येतोय लक्षात. सो जाफर सासरा कसा लक्षात ठेवायचा, कासिम जावाई कसा लक्षात ठेवायचा, तुमच्या डोक्यात आलं असेल जे पहिले येतो म्हणून सासरा पहिले येतो लाईफ मध्ये, जनरल लाईफ मध्ये. प्रॅक्टिकली सासरा आधी जन्माला येतो ना जावायापेक्षा, ही तर बेसिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, मी असं लक्षात ठेवतो, तुम्ही कसंही लक्षात ठेवा, माझं सांगण्याचा उद्देश तुम्हाला कळाला असेल मित्रांनो. मग मीर जाफरला पुन्हा काढून टाकलं आणि त्याच्या जावायाला मीर कासिमला बसवलं. कोणाला बसवलं मित्रांनो, मीर कासिमला बसवलं. राजा म्हणून कोणाला बसवलं, 1760 ते 1763 मीर कासिमला बसवलं. बघा, जसं पेराल तसं उगवेल, जसं पेराल त
तसे उगवेल तीन चार वर्षापूर्वी या मीर जाफर ने इंकुणाचा विश्वासघात केला होता, सिराज उद्दोलाचा विश्वासघात केला प्लासीच्या लढाई मध्ये, आणि तीनच वर्षानंतर याला इंग्रजांनी काढून टाकलं, याच्यावर पण विश्वासघात आला आणि जावायला बसवलं. सांगायचा उद्देश कळाला असेल तुम्हाला, जसं पेराल तसं उगवत. तीन वर्षापूर्वी त्याने विश्वासघात केला, आता त्याचा विश्वासघात झाला. आता काय झालं मित्रांनो, त्याचा विश्वासघात झाला आणि मीर जाफर हा राजा झाला. आता मीर जाफरला का राजा केलं, इंग्रज काय मूर्ख होते का, मीर जाफरला का राजा केलं? तर मीर जाफरला राजा केल्यानंतर मीर जाफरने गिफ्ट काय दिलं, मिदनापूर आणि चितगाव इथं इंग्रजांना काय दिले, दिवाणी अधिकार दिले. हा कैलास खीरची दिवाणी नाही, दिवाणी अधिकार म्हणजे कर गोळा करण्याचा अधिकार दिला. कुठे कुठे मित्रांनो, मिदनापूर आणि चितगावला इंग्रजांना कर गोळा करण्याचा अधिकार दिला, बदल्यात कासिमला राजा केलं. बदल्यात कासिमला काय केलं, राजा केलं. आय होप इथपर्यंत समजलं, जाफरला काढून कासिम राजा झाला. मात्र जाफर सारखा कासिम मूर्ख नव्हता, तो हुशार राजा होता. जाफर काय होता, मीर जाफर काय होता, हुशार राजा होता. त्याने आपल्यामध्ये चार महत्वाच्या गोष्टी केल्या, आपल्या राज्यामध्ये काय किती महत्वाच्या गोष्टी केल्या, चार महत्वाच्या गोष्टी केल्या. पहिली गोष्ट केली, त्याने आपल्या सैनिकांमध्ये फ्रान्सच्या सैनिकांना भरती करण्यास सुरुवात केली. ठीक आहे, आणि इंग्रजांचे डोळे लाल झाले. इंग्रजांचे डोळे काय झाले मित्रांनो, लाल झाले, कारण की इंग्रज आणि फ्रान्स एकमेकांचे कट्टर विरोधक होते भारतामध्ये आणि इवन युरोप खंडामध्ये सुद्धा. तर मग दुश्मन का दुश्मन हमेशा दोस्त होता है, ही गोष्ट इथं त्याने लागू केली. त्याचं इंग्रजांचं जमत नव्हतं, मग त्याने आपल्या सैनिकांमध्ये इंग्रजांच्या दुश्मनांना भरती करायला सुरुवात केली. म्हणजेच कोणाला भरती करायला सुरुवात केली, फ्रान्सच्या सैनिकांना भरती करायला सुरुवात केली. आणि जगामध्ये सर्वच पहिल्यांदा जी स्टँडर्ड आर्मी मानली जाते ती फ्रान्सची असते मित्रांनो. फ्रान्सची आर्मीच्या बऱ्याच गोष्टी आज प्रत्येक देश फॉलो करतो. जी मार्च आहे, बरोबर आहे, मार्च समजतं ना, मार्चिंग असते बघा, मार्च असते आर्मीची, परेड असते आर्मीची, ही सर्व फ्रान्सच्या आर्मीकडून आली. जगातली पहिली शास्त्रशुद्ध आर्मी कोणाची असेल तर ती फ्रान्सची होती मित्रांनो. कोणाची होती, फ्रान्सची. नंतरून अनेक देशांनी केलं. आपण अबाउट राईट टर्न, डायमूड, बायमूड, पिछेमूड करतो ना, हे सर्व पहिल्यांदा कोणत्या देशाने सुरुवात केलं होतं, फ्रान्सने केलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. तर मग पहिल्यांदा त्याने आपल्या आर्मीमध्ये कोणाला भरती करायला सुरुवात केली, फ्रान्सच्या लोकांना भरती करायला सुरुवात केली. ठीक आहे, दुसरं, ज्या सूट इंग्रजी व्यापाऱ्यांना होत्या त्या सूट भारतीय व्यापाऱ्यांना पण दिल्या. आता जाऊ द्या, नुकसान होईल तर पूर्ण जाऊ द्या. ठीक आहे ना, डुबेंगे तो साथ में तुम्हें भी ले डुबेंगे सनम. ठीक आहे, तर म्हणजेच काय, इंग्रजांना ज्या सूट दिल्या होत्या सिराज उद्दोलाच्या काळापासून किंवा याच्यापासून, कोणाच्या, फर्रुख सिअरच्या काळापासून, तेवढ्या सूट कोणाला दिल्या, भारतीय व्यापाऱ्यांना पण दिल्या. येत्या लक्षात मला काय म्हणायचंय. आणि तिसरं, मुर्शिदाबादहून राजधानी मुंगेर नेली. मुर्शिदाबादहून राजधानी काय नेली मित्रांनो, मुंगेर नेली. सिराज उद्दोलाची किंवा मीर जाफरची राजधानी काय होती, मुर्शिदाबाद. नंतर नेने काय नेली, ती राजधानी काय केली, मुंगेर नेली. कारण की मुर्शिदाबाद हे कट कारस्थानांचं ठिकाण होतं, बरोबर आहे. राजाने कोणालाही जास्त आवाजात बोलला, राजाने कोणालाही शिक्षा दिली तर तो व्यक्ती इंग्रजांना जाऊन मिळत, तो व्यक्ती काय होत, इंग्रजांना जाऊन मिळत. कट कारस्थान राजाच्या विरोधात नेहमी होत होती. कुठे, मुर्शिदाबाद मध्ये. म्हणून त्याने काय केलं, मुंगेरला राजधानी नेली, सेफ जागेवर नेली, लांब नेली. राजधानी काय नेली मित्रांनो, लांब नेली. आय होप इथपर्यंत समजलं. चौथी महत्वाची गोष्ट, याच काळामध्ये पहिलं तिसरं पानिपत चालू होतं. तिसरं पानिपत चालू होतं आणि शहालम दुसरा बिहारला आलेला होता. शहालम दुसरा काय आला होता, त्याला मराठ्यांवर विश्वास नव्हता. शहालम दुसरा बिहारला आला होता. शहालम दुसरा बिहारला आला होता आणि बिहारला आल्यानंतर त्याने स्वतःला सम्राट घोषित केलं होतं. आलमगिरी द्वितीयच्या मृत्यूनंतर आलमगिरी प्रथम कोणाला म्हणतात, औरंगजेबला. ठीक आहे, तर मग शहालम द्वितीयाने स्वतःला राजा घोषित केलं आणि तो इंग्रजांकडे समर्थन मागण्यासाठी आला. ठीक आहे, इंग्रजांनी त्याला, कासिमने काय सांगितलं की तू सम्राटाचा काय कर, स्वीकार कर. कासिमने काय सांगितलं, शहालमचा स्वीकार कर. कासिमने स्वीकार केला नाही. कासिमला काय वाटत होतं, शहालमला जर इंग्रजांचा सपोर्ट लागला तर इंग्रज आपल्याला शहालमच्या बदल्यात काढून टाकतील. म्हणजे दिल्लीच्या राजाने सांगितलं तू राजा म्हणून रद्द हो आणि ते स्वतः राज्य करतील, असं कासिमला काय होती, भीती होती. म्हणजे शहालमला कासिमने राजा म्हणून मान्यता दिली नाही, सम्राट म्हणून मान्यता दिली नाही. एव्हरीथिंग इज फिअर, लव्ह अँड वॉर, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं. तो शहालम दुसरा पुढे कासिम बरोबर दोघं मिळून युद्ध करणार आहेत.
बक्सरचे युद्ध तोच शाह आलम आणि तोच मोहम्मद मीर कासिम बरोबर आहे दोघं मिळून काय करणार आहेत युद्ध करणार आहेत ठीक आहे या तीन महत्त्वाच्या गोष्टी मीर कासिमने केल्या या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणी केल्या मित्रांनो मीर कासिमने केल्या सैनिकांमध्ये फ्रान्सच्या लोकांना भरती करायला सुरुवात केली भारतीय व्यापाऱ्यांना सवलती दिल्या राजधानी ट्रान्सफर केली या महत्त्वाच्या गोष्टी त्याने केल्या त्याच्यामुळे इंग्रजांना समजलं हा जास्त दिवस आपल्याला धोक्याचा आहे कोण मीर कासिम जास्त दिवस आपल्याला धोक्याचा आहे इंग्रजांना त्याची चूक कळाली आणि इंग्रजांनी याला काढून टाकलं कोणाला मीर कासिमला आणि पुन्हा सासऱ्याला बसवलं कोणाला मीर जाफरला कोणाला बसवलं 1763 ते 1764 मध्ये पुन्हा मीर जाफर राजा झाला कोण राजा झाला मीर जाफर राजा झाला आता मीर जाफर राजा झाला बरोबर आहे आणि त्याच्या आधी पण एक गोष्ट घडली होती काय होतं त्याच्या आधी एक गोष्ट घडली रामनारायण हा बिहारचा उपदिवान होता रामनारायण हा बिहारचा उपदिवान होता त्याचा आणि कासिम बरोबर मतभेद झाले रामनारायणचे मोहम्मद मीर कासिमचे काय झाले मोहम्मद कासिम म्हणजे तर माझ्या तोंडात ठीक आहे तर मीर कासिम बरोबर मतभेद झाले आणि कासिमने त्याला पदावरून दूर केलं आणि तो इंग्रजांकडे गेला तेव्हा मीर कासिमने सांगितलं की इंग्रजांना की त्याला माझ्याकडे वापस पाठवा इंग्रजांनी नकार दिला आणि दोघांचं वाजलं दोघांचं भांडणाला खरी सुरुवात बरोबर आहे झाली मग मीर कासिमला जसं काढलं तर मीर कासिम कोणाकडे गेला अवधला कुठे गेला अवधला मग तीन लोक एकत्र आले अवधला किती लोक एकत्र आले तीन अवधचा स्वतः राजा सुजाउद्दोला तो सिराजउद्दोला आहे हा कोण आहे मित्रांनो सुजाउद्दोला हा कोण आहे सुजाउद्दोला अवधचा राजा सुजाउद्दोला एक आला मीर जाफर का मीर कासिम ज्याला बंगालच्या नवा पदावरून काढून टाकलं होतं आणि शाह आलम दुसरा मिल बिटेंगे तीन यार आप मैं और बरोबर आहे हा मिल बेटिंगे ये तीन यार कोण कोण सुजाउद्दोला मीर कासिम आणि शाह आलम दुसरा तिघांना तिघांनी ठरवलं इंग्रजांना हरवायचं तिघांनी ठरवलं इंग्रजांना हरवायचं आणि तिघांनी इंग्रजांविरुद्ध 23 ऑक्टोबर 1764 मध्ये प्लासी येथे युद्ध केलं 23 ऑक्टोबर 1764 मध्ये बक्सार येथे युद्ध केलं कुठे युद्ध केलं मित्रांनो बक्सार युद्ध केलं याला बक्सारचं युद्ध म्हणतात याला काय म्हणतात मित्रांनो बक्सारचं युद्ध म्हणतात या युद्धामध्ये मीर कासिम मारला गेला कोण मारला गेला मित्रांनो मीर कासिम मारला गेला सुजाउद्दोला आणि शाह आलमने आत्मसमर्पण केलं आणि युद्ध कोण जिंकलं युद्ध कोण जिंकलं इंग्रज हे युद्ध जिंकले इंग्रज हे युद्ध काय केले मित्रांनो जिंकले कोणतं युद्ध बक्सारचं युद्ध इंग्रज जिंकले मी ज्या पद्धतीने सांगतोय शब्दाने शब्द सांगतोय लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो बक्सारचं युद्ध इंग्रज जिंकले आता सुजाउद्दोलाला आणि शाह आलमला काहीतरी पनिशमेंट भेटली पाहिजे कारण की दोघं युद्ध हरले होते आणि इंग्रजांनी स्वतःने युद्ध केलं इंग्रजांनी काय सांगितलं आम्ही बंगालच्या राजाकडून युद्ध केलेलं आहे मीर जाफर कडून युद्ध केलं कोणाकडून युद्ध केलं मीर जाफर कडून युद्ध केलं ठीक आहे म्हातारा माणूस होता मीर जाफर बघा त्याच्यानंतर मग बंगालचा बक्सारचं युद्ध संपल्यानंतर अलाहाबादचे तह झाले काय झाले मित्रांनो अलाहाबादचा तह झाला अलाहाबादचे दोन तह झालेत अलाहाबादचा प्रथम तह 12 ऑक्टोबर 1765 मध्ये झाला 12 ऑक्टोबर 1765 मध्ये झाला कोणा कोणामध्ये शाह आलम दुसरा आणि नजमउद्दोला याच्यामध्ये झाला हा नजमउद्दोला कोणाचा आता नजमउद्दोला कोण होता बरं बघा आता तुम्हाला माहित असेल दिल्ली बंगालचा नवाब कोण होता यांच्या हे तर प्लासीचं झालं एका बाजूला इंग्रज एका बाजूला प्लास बक्सारच्या युद्धात एका बाजूला इंग्रज बक्सारच्या युद्धात एका बाजूला इंग्रज एका बाजूला मीर कासिम बरोबर आहे मीर कासिम त्याच्यानंतर सुजाउद्दोला एका बाजूला सुजाउद्दोला आणि शाह आलम होते बरोबर आहे शाह आलम होते आणि बंगालचा राजा कोण असेल बरं यांचा याचा जावई सासरा याचा सासरा मीर जाफर मीर जाफर आणि याने दुसरं लग्न केलं होतं मीर जाफरने आणि त्याचा पोरगा होता नजमउद्दोला त्याचा पोरगा मीर जाफरचा पोरगा कोण नजमउद्दोला मीर जाफरचा पोरगा कोण लहान पोरगा होता नजमउद्दोला आणि या मीर जाफरची बायको होती मुन्नी बदनाम हुई मुन्नी बेगम काय नाव होतं तिचं मुन्नी बेगम लक्षात ठेवायचं आहे मीर जाफरच्या बायकोचं नाव मुन्नी बेगम पोरगा नजमउद्दोला लहान पोरगा होता मग इंग्रजांनी काय सांगितलं आम्ही या तिघांविरुद्ध युद्ध कोणाकडून केलं इंग्रजांनी स्वतः नाही केलं तर कोणी केलं कोणी केलं इंग्रजांकडून म्हणजे इंग्रज फक्त नावाला होते युद्ध म्हणे आम्ही बंगालच्या राजाने केलंय कोणी केलंय बंगालच्या राजाने केलं नजमउद्दोला म्हणून करारामध्ये घेतलं ठीक आहे आणि बक्सारचं युद्धाचं नेतृत्व हेक्टर मुंड्रो याच्याकडे होतं बंगालच्या बक्सारच्या उठावाचं नेतृत्व कोणाकडे होतं मित्रांनो प्लासीचं नेतृत्व कोणाकडे होतं प्लासीचं कोणाकडे होतं
रॉबर्ट क्लाइव कडे बरोबर आहे आणि बक्सारचं नेतृत्व कोणाकडे होतं हेक्टर मुंड्रो कडे कोणाकडे होतं मित्रांनो हेक्टर मुंड्रो कडे होतं हे हेक्टर नाव पण खूप इंपॉर्टेंट आहे मित्रांनो इतिहासामध्ये अजून एक हेक्टर नाव तुम्हाला इतिहासामध्ये सापडेल वास्को द गामा भारतात आला होता माहिती आहे वास्को द गामा भारतात आला होता ज्या जहाजाने भारतात आला होता त्या जहाजाचं पण नाव होतं हेक्टर त्या जहाजाचं पण नाव काय होतं मित्रांनो हेक्टर होतं आणि या बक्सारच्या युद्धामध्ये नेतृत्व कोणाकडे होतं हेक्टर मुंड्रो कडे होतं हा नजमउद्दौला कोण ऐकळाला मुन्नी बेगम कोण ऐकळाली मिर्जापरचा मुलगा आणि मिर्जापरची बायको ठीक आहे चला मग मूळ मुद्द्यावर जाऊ मग अलाहाबादचा तह झाला हा अलाहाबादच्या तहचा फोटो बघा एका बाजूला इंग्रज आहेत एका बाजूला शाह आलम द्वितीय आहे बरोबर आहे शाह आलम द्वितीय आहे मग अलाहाबादचा तह झाला शाह आलम द्वितीय आणि नजमउद्दौला यांच्यामध्ये नजमउद्दौला लहान पोरग होतं कुणाचं पोरग होतं मीर जाफरचं पोरग होतं ठीक आहे मग मुघलाने मुघल सम्राटाने कंपनीला बिहार ओडिसा बंगालचे दिवाणी अधिकार द्यावेत पहिला करार काय करायचा झाला बंगाल बिहार ओडिसाचे दिवाणी अधिकार म्हणजेच कर गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना दिला ठीक आहे आणि बदल्यात मुघल सम्राटाला कंपनीने काय केलं 26 लाख रुपये पेन्शन दिली 26 लाख रुपये काय दिली पेन्शन दिली ठीक आहे कंपनीने अवधच्या नवाबाकडून अलाहाबाद व कडा जिल्हे घेऊन ते शाह आलम द्वितीयला द्यावेत ठीक आहे अलाहाबादकडून म्हणजेच काय नवाबाकडून अलाहाबाद आणि कडा जिल्हा घेतला आणि ते शाह आलम द्वितीयला दिले आणि शाह आलम द्वितीयकडनं परत स्वतःकडे घेतले ठीक आहे आणि दुसरा तह केला अलाहाबादचा दुसरा तह पण 16 ऑगस्ट 1765 मध्ये हा कोणाकोणामध्ये झाला सुजाउद्दौला आणि क्लाइव्ह मध्ये झाला कोणामध्ये झाला मित्रांनो सुजाउद्दौला आणि क्लाइव्ह मध्ये झाला आता जे अवधकडून आलेले अलाहाबाद आणि कडा जिल्हा हे स्वतः ठेवून इतर भाग अवधला वापस केला आता इतर भाग अवधला का वापस केला असेल हे महत्वाचं कारण आहे मित्रांनो इतर भाग अवधला का वापस केला असेल तुम्हाला माहित असेल ही भारत माता अशी आपली भारत माता अशी आहे आणि बंगाल प्रांत इथं होतं मित्रांनो आणि दिल्ली इथं होतं आणि दिल्ली आणि बंगालच्या मध्ये अवध होतं दिल्ली आणि बंगालच्या मध्ये काय होतं मित्रांनो अवध होतं जर यांची सीमा दिल्लीपर्यंत पोहोचली असती तर उद्या कदाचित कोणी पण दिल्लीवर नेहमी अटॅक होत राहायचे मराठे पण अटॅक करत राहायचे त्या काळामध्ये अजून मैसूर होता अटॅक करण्यामध्ये इराक इराण सौदीहून येणारे मुसलमान होते अटॅक करणारे नेपोलियन बोनापार्ट होता बरोबर आहे त्याची भीती होती अटॅक करण्याची या सर्वांमुळे जर दिल्लीवर अटॅक झाला आणि इंग्रजांच्या सीमा जर दिल्लीला लागल्या तर त्यांना सामना करावा लागेल आणि इंग्रजांचा उद्देश सध्या युद्ध करणं नव्हतं बंगाल जिंकल्यानंतर बंगालची लूट करणं हा उद्देश होता हे तर लक्षात म्हणून त्यांनी काय केलं अवधला बफर शेडचा दर्जा दिला मध्यस्थी दिल्ली आणि बंगालच्या मध्ये टाकून दिलं काय अवध बरोबर आहे अवधला बफर स्टेटचा दर्जा दिला बघा जसं आपलं बफर सोल्युशन असतं बघा आपलं काय असतं कधी कधी आपण कुठल्या निर्णयामध्ये काय घेतो बफर सोल्युशन घेतो तसं बफर स्टेटचा काय दिला दर्जा दिला तुमच्या डोक्यात आलं असेल मी कोणत्या पद्धतीने सांगतोय मित्रांनो चला मग अवधला बफर स्टेटचा दर्जा दिला म्हणून अवध काय केलं होतं इंग्रजांनी अलाहाबाद आणि कडा घेऊन बाकीचा भाग अवध काय केला वापस केला जर इंग्रजांनी ठरवलं असतं अवध तेव्हाच ताब्यात घेतला असता मात्र अवध सर्वात शेवटी ताब्यात घेतलाय अवध सर्वात शेवटी ताब्यात घेतला 1857 उठावाच्या आधी 1856 मध्ये अवध ताब्यात घेतलाय 1856 मध्ये मी आधी सांगितलं इंग्रजांनी 3 वाजेपासून भारत जिंकायला सुरुवात केली होती 2 वाजेपर्यंत संपवला होता पहिले बंगाल मग त्याच्या खालची राज्य बघितली निजाम हैदराबाद मराठा शीख आणि शेवटी बंगाल अवध गेलाय मित्रांनो बरोबर आहे बर अवध मध्ये कंपनीला मुक्त व्यापाराची परवानगी मिळाली बरोबर आहे आणि हे महत्वाचं नाही आहे सुजाउद्दौला बनारसचा राजा बलवंत सिंग याच्याकडून पहिल्याप्रमाणे कर गोळा करण्याचे अधिकार देण्यात आले कारण की बलवंत सिंगने इंग्रजांना काय केलेली होती मदत केलेली होती ठीक आहे युद्धामध्ये तो या पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असेल दोघं अलाहाबादच्या तहाच्या काय क्रायटेरिया आहेत लक्षात आलं असेल त्याच्यानंतर बंगालमध्ये सुरू झालं मित्रांनो दुहेरी शासन व्यवस्था 1765 ते 1772 पर्यंत दुहेरी शासन व्यवस्था चालली मित्रांनो 1765 ते 1772 पर्यंत दुहेरी शासन व्यवस्था चालली आणि 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार दुहेरी शासन व्यवस्था बंद झाली मित्रांनो दुहेरी शासन व्यवस्था काय झाली बंद झाली आय होप लक्षात आलं असेल दुहेरी शासन व्यवस्था काय झाली बंद झाली मग 1765 ते 1772 पर्यंत दुहेरी शासन व्यवस्था म्हणजेच काय इंग्रजांना दिवाणी अधिकार मिळाले मित्रांनो काय मिळाले दिवाणी अधिकार म्हणजेच काय कर गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांचं फक्त कर गोळा करण्यावर कॉन्सन्ट्रेशन होतं बरोबर आहे कर गोळा करण्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि फौजदारी अधिकार नजमउद्दौलाचे लहान पोरग आणि त्याची आई मुन्नी बेगमकडे होते म्हणजेच कायदा सुव्यवस्था सांभाळणं कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे कोणाचं काम होतं
फौजदारी या दोघांचं नजमोद्दला आणि मुन्नी बेगम यांचं काम होतं. ठीक आहे, हा दुहेरी शासन व्यवस्था. आणि ही दुहेरी शासन व्यवस्थेला के एम पन्नीकर, कोण मित्रांनो, के एम पन्नीकर यांनी लुटीचा काळ म्हटलाय. काय म्हटलाय? लुटीचा काळ म्हटलाय. येते लक्षात, के एम पन्नीकरांनी काय म्हटलंय? लुटीचा काळ म्हटलाय दुहेरी शासन व्यवस्थेला. आणि ऍडम स्मिथ, ऍडम स्मिथ द फादर ऑफ इकॉनॉमिक्स आहेत ना, बरोबर आहे की नाही? द ऍडम स्मिथ, वेल्थ ऑफ नेशन, त्यांचं पुस्तक, ज्यांना अर्थशास्त्राचा जनक मानतात, त्यांनी सुद्धा इंग्रजांनी ज्या पद्धतीने बंगालची लूट केली होती त्या लुटीला विरोध केला आणि सांगितलं तुम्ही काही दिवसानंतर बंगाल खोकळा करून टाकाल, बंगाल रिकामा करून टाकाल, असं कोणाचं म्हणणं होतं? ऍडम स्मिथचं म्हणणं होतं मित्रांनो. सो आय होप इथपर्यंत समजलं. बंगालचा, बंगालच्या लुटीला विरोध होता. लक्षात आलं मला काय म्हणायचं होतं? अशा पद्धतीने दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये दिवाणी आणि फौजदारी अधिकार झाले. अशा पद्धतीने या दोन युद्धांमध्ये इंग्रजांनी बंगाल काय केला? जिंकला. काही डाऊट, काही शंका असतील तर माझ्याशी संपर्क साधू शकतात मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की मैसूर इंग्रजांच्या ताब्यात कसं गेलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.